जेवढा पैसा आपण मला असं वाटतं पुढच्या काळामध्ये उपलब्ध करू त्याला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे. घाणेवाडी तलावाचा उल्लेख केला, जो काही नवीन पाणी पुरवठा आपण करणार आहे त्या पाणी पुरवठ्यामध्ये घाणेवाडीचा तलावातलं पाणी बाय ग्रॅव्हिटी आपल्याकडे येत आहे, ते बी त्या इस्टिमेटमध्ये आपण तरतूद केलेली आहे. आणि मला असं वाटतं जेव्हा पुढची बैठक आमची मुंबईला होईल त्या बैठकीमध्ये बऱ्याच गोष्टीला आपल्याला प्राधान्य देऊन मंजूर करून घेता येईल. आमचं जालना शहरातल्या समस्याकडं पूर्णपणानं लक्ष आहे. जसं बडी सडक हा सिमेंटचा रस्ता आहे, तसे आता अनेक रस्ते करणं गरजेचे आहेत. आणि मी तुम्हाला खात्री देतो की हे 6-7 कोटी तुम्हाला दिले याचा अर्थ पैसे संपले असं नाही आहे. मेरे पास भी अल्लाउद्दीन की चिराग है, ऐसा कितने भी ला सकता हूँ. प्रॉब्लम हा है कि गोरंटल साहेबाला, टोपे साहेबाला, संतोषला एका विधानसभेला 5 कोटी है आणि मला 6 विधानसभेला 5 कोटी है. त्याच्यामुळे त्याच्या दरम्यान कधी बिड्या घेऊन दिल्या सगळ्याला तरी फिरत नाही. पण राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये मी असल्यामुळं मी खात्री देतो की मी आमदार फंडावर किंवा खासदार फंडावर नाही पण राज्य सरकारकडून पैसे आणून या जालना शहरातले काही रस्ते खराब आहेत.